नमस्ते माझ्या छोट्या दोस्तांनो, आज मी तुमच्यासाठी जी गोष्ट वाचणार आहे ना, तिचे नाव आहे दुकानदार आणि हत्ती। एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता। सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची खूप काळजी घेत असत। त्याला मस्त मस्त काय 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 खाऊ घालत असत। सर्व गावकऱ्यांचा तो अगदी लाडका हत्ती होता आणि सगळेजण त्याला खूप जीव लावत असत, त्याच्यावर खूप प्रेम करत असत। हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे। रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे। दुकानदार रोज फुलं त्या हत्तीच्या सोंडेत देत असे। हत्ती तो फुले सोंडेत घेऊन निर्वत 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 नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे। हत्ती ज्या प्रकारे फुले निर्वित नेणे आणि मंदिरात जाणे लोकांना खूप आवडायचं। लोक हत्तीचे खूप कौतुक करत असत। हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा अगदी कौतुकाचा विषय झाला होता। एके दिवशी दुकानदार अत्यंत निराशावस्थेत दुकानात बसला। रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला। निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला कचकन सुई टोचली। दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला। हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती बिचारा दुखावला गेला व त्याला त्या दुकानदाराचा खूप राग आला। आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले, त्यामुळे हत्तीने दुकानदाराला चांगला धडा शिकवण्याचं ठरवलं। दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलाचं घाणेरडं पाणी सोंडेत भरून घेतलं। हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला। हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानदार फुलं हारावर सगळं फवारलं। दुकानदाराचा सगळा माल अगदी खराब होऊन गेला। त्याला स्वतःची चूक कळून आली, मात्र त्यासाठी त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली। याला म्हणतात जशास तसे। काय मग आवडली का गोष्ट?